गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नावर आता मुंबईत नाही तर दिल्लीत बैठक घेण्याची गरज आहे. जोपर्यंत 50% आरक्षणाची मर्यादा वाढवून मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद पेटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. मागच्याही मंत्रिमंडळामध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री होते, मी त्या मंत्रिमंडळात होतो. मराठा आरक्षण उपसमितीचा मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष होतो. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की राज्यामध्ये बैठकीचा काही उपयोग होत नाहीये. खरा प्रश्न जो कायदेशीर, आपण कायदेशीर मुद्द्यावर बोलूया. दादाचा कायदा समजतो, मलाही समजतो. माझं मत स्पष्ट आहे की इथे बैठक घेण्यापेक्षा दिल्लीत बैठक घ्या. संबंधित विभाग, कायदा विभाग, कायदा विभागाच्या मंत्री असतील, पंतप्रधानांच्या सोबत बैठक घ्या. मागे पार्लमेंटमध्ये ज्या वेळेस राज्याला अधिकार देण्यासंदर्भामध्ये कायदा मागील सरकारने, या सरकार केंद्र सरकारने ज्यावेळेस पारित केला त्यावेळेस महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतल्या खासदारांनी आवाज उठवला होता की तुम्ही राज्याला अधिकार देत आहात परंतु 50% मर्यादा ही तुम्ही आता जर काढून टाकली, जी कायद्याने संसदेला पारित करण्याचा अधिकार आहे ते तुम्ही केलं तर मग 50%च्या वर जाऊन सुद्धा आरक्षणाची मर्यादा आपल्याची अट राहणार नाही. इंदिरा साहनी जी केस लॉ आहे, जे प्रकरण आहे, त्याच्यामुळे जे बंधन 50% टाकले ते दूर केलं तर मग मराठा आरक्षण हे आपल्याला देता येईल. परंतु त्यावेळेस केंद्र सरकारला संबंधित मंत्र्यांनी काही याच्यावर भाष्य केलं नाही, फक्त राज्याला अधिकार दिले, म्हणजे राज्याचे हातपाय बांधले आणि मग म्हणतात तुम्ही राज्याने ठरवावं. राज्य सरकार काहीच करू शकत नाही. जोपर्यंत केंद्र सरकार आरक्षणाची मर्यादा काढून टाकत नाही तोपर्यंत राज्यामध्ये किती बैठका झाल्या तर काही होणार. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.